घनदाट जंगल पोहोचायला नीट रस्ता नाही, संपर्काचं साधन नाही, प्रत्येक पावलावर माओवाद्यांच्या हल्ल्याचं सावट। महाराष्ट्राच्या एका टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातली ही स्थिती। अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडणं हे एक आव्हान असतं। राज्यातल्या इतर भागांपेक्षा या जिल्ह्यात मतदानाची तयारी ही खूप आधी सुरू होते। मतदानाच्या आधी किमान 2 दिवस बेस कॅम्पवर सर्व साहित्य गोळा केलं जातं। या कॅम्पवर पोहोचण्यासाठी कधी 5 ते 10 किलोमीटर पायी चालावं लागतं तर कधी हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागते। सतत सोबत असतं ते माओवाद्यांच्या हल्ल्याचं सावट। माओवाद्यांच्या धमक्यांना न घाबरता प्रशासनही त्यासाठी खूप कष्ट घेतं। आमच्याकडे सिक्युरिटीसाठी बाहेरून बराचसा फोर्स, BSF, बाहेरचे CRPF आणि भरपूर वेगळा जो फोर्स आहे ज्यांनी LW एरियामध्ये काम केलेलं आहे, असा फोर्स ऑलरेडी आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनवरती डिप्लॉय केलेला आहे। पूर्ण भामरागड, एटापल्ली, पूर्ण ज्या ज्या अतिसंवेदन शेवटच्या टोकापर्यंत आपण रोड ओपनिंग केलेला आहे। माओवाद्यांच्या गोळ्यांची भीती आणि वर्षानुवर्ष होत असलेली उपेक्षा याला न जुमानता धमक्या धुडकावून लावत आदिवासींनी भरभरून मतदान करत आपला लोकशाहीवरचा विश्वास व्यक्त केला। मी सध्या ज्या गावात आहे ते गडचिरोली जिल्ह्यातलं माओवाद्यांच्या दहशतीचं सावट असलेलं अत्यंत अतिसंवेदनशील असं रोमपल्ली गाव आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी हे माडिया गोंड आदिवासी मतदार आहे। या ठिकाणी माओवाद्यांचा बहिष्काराचं आव्हान धुडकावून लावून मोठ्या प्रमाणात हे लोक मतदानासाठी आलेले आहेत आणि कडक सुरक्षा व्यवस्था आहे। 85% मतदान या ठिकाणी झालेलं आहे। एकूणच दिलासा देणारी बाब म्हणावी लागेल, ज्या ठिकाणी मोठ्या शहरात 50% मतदान सुद्धा होत नाही या ठिकाणी या बघू शकतो आपण या परंपरागत वेशभूषेतल्या आदिवासी महिला आहेत। या कुठल्याही निवडणूक, मग ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद, पंचायत समिती, प्रत्येक निवडणुकीमध्ये उत्साहानं मतदान करायला येतात। आपण त्यांना त्यांच्याच भाषेत विचारूया की नेमकं त्यांच्या काय समस्या आहेत, मतदाना संदर्भात त्यांचं काय आहे। एप्पडकी वोटिंग वोटिंग कोसम एंदुक असतो एंडी ప్రతి ఎలక్షన్ అస్తారా మీరు? గ్రామ పంచాయతీ ఎలక్షన్ అన్ని ఎలక్షన్ లో ఓటింగ్ చేస్తారా? 20 సార్లు ఎన్ని సార్లు చేసినావు? 20 వర్షాలు ఏం కావాలి మీకు? ఏ లీడర్ తోటి ఏం కావాలి? విదర్భ మనకు, విదర్భ తోటి మనకు మీకు విదర్భ కావాలా? కావాలి ఇంకేం కావాలి మీకు? ఇంకా నీళ్ళ సవలాత్ ఏదో కావాలి కావాలి మరి మాకు బాగా ఊరు ఊర్లో తోబా దూరస్ లేదు, నీళ్లు సవలవుతలేదు, నీళ్ళ గురించి చుక్కం లేదు, తోబలు దూరస్ లేవు, ఈ మేరకు ఏమీ లేదు। అప్పుడు బగిట్ల हे परंपरागत आदिवासी गरीब आदिवासी आहेत आणि न चुकता कुठल्याही निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावतात, मात्र यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाही हीच यांची शोकांतिका आहे। महेश तिवारी, IBN लोकमत, रोमपल्ली, गडचिरोली।